हे आहेत इस्माईल अत्तार। 1998 फुलांचा व्यवसाय त्यांनी सुरू केला। आता दररोज 2000 रुपयांची उलाढाल होत्या। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक उमरगा येथे गेल्या 26 वर्षांपासून इस्माईल अत्तार हे फुलांचा व्यवसाय करतायत। माझं नाव इस्माईल अत्तार, मी 1998 पासून फुलाचा व्यवसाय करतो। मी एका सावकाराकडनं 300 रुपये व्याजानं घेऊन धंदा चालू केला। माझं शिक्षण 12वी झालेलं आहे। माझ्या घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे मला धंद्यात उतरावं लागलं। आज काठी मी धंदा 1000 ते 2000 रुपये करतो डेली। मला धंदा चालू करताना खूप काही अडचणी आल्या। त्या मी संघर्ष करत राहिलो। धंद्यात काही तोटा नफा हे सगळं सहन करत आज रोजी मी दिवसाकाठी 1000 2000 रुपये धंदा करतो। माझं युवकांना सांगणं एवढंच आहे की छोटा असो या मोठा असो, धंदा करत जिद्दीनं करत पाहिजे। युवकांनी शिक्षण बी घ्यावं, परत जिथं भेटेल छोटा मोठा धंदा चालू करावं। काही थोडे दिवस सहन केल्यानंतर आपल्याला कुठं पुढं तर काहीतरी भेटतंय। घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने शिक्षण 12वी नंतर थांबलं। त्यानंतर त्यांनी 300 रुपये एका सावकाराकडून उधार घेऊन 1998 साली फुलांचा व्यवसाय सुरू केला। हळूहळू व्यवसायाची भरभराट होत गेली। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत इस्माईल अत्तार यांनी फुलांचा व्यवसाय सुरूच ठेवला। अखेर त्यांच्या व्यवसायाची मोठी भरभराट झाली। खरं तर कोणताही व्यवसाय जिद्दीने आणि संघर्षाने चालवला की त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येऊ शकते, हेच या फुलांच्या व्यवसायातून इस्माईल अत्तार यांनी दाखवून दिले आहे।